बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे. पुण्याच्या वढू बुद्रुक मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आलेली आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत. याबाबत स्वतः पवारांनी ट्विट करून काय माहिती दिली आपण बघूयात. स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी तसंच सर्वसामान्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांचं स्वागत करून त्याचा अंतर्भाव सुधारित आराखड्यात करण्यात यावा असंही पवारांनी या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आता आपल्यासोबत आहेत. दीपक, कशा पद्धतीनं या स्थळाचा विकास होणार आहे, काय आहे हा नेमका प्रोजेक्ट? परेशमा, वढू बुद्रुक येथे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक येत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक उभं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आणि आज मंत्रालयात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या स्मारकाला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या स्मारक उभारताना हेरिटेज ट्रस्ट असावं, म्हणजे त्या काळात जसं बांधकाम होतं, ज्या पद्धतीची स्मारक होती, त्या धर्तीवरती हे भव्य दिव्य आणि त्याला हेरिटेज ट्रस्ट असणारं स्मारक बांधावं अशा दृष्ट्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत. या स्मारकासाठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आणि आराखडे मागवले जाणार आहेत आणि जो उत्कृष्ट आराखडा असेल त्या आराखड्याला मंजुरी देऊन त्याचं बांधकाम सुरू केलं जाणार आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला, त्यांच्या पराक्रमाला साजेस असेल स्मारक अशी भूमिका आजच्या बैठकीत घेत असतील आणि लवकरच त्याचं काम सुरू केलं जाईल. स्पर्धा आयोजित करून आराखडे मागवले जातील, एक आराखडा निश्चित केला जाईल आणि त्यानंतर या कामाला तातडीने मंजुरी दिली जाईल असं आजच्या बैठकीत ठरवण्यात आलं. दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर अजून एक मोठी बातमी. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचली आहे. ईडीकडून ऐश्वर्या रायला समन्स बजावण्यात आलेलं होतं. पनामा पेपर लीक प्रकरणात ऐश्वर्याला हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळते आहे. पनामा पेपर प्रकरणी तिच्यावरती मनी लॉन्ड्रिंगची केस देखील दाखल होती. ईडीकडून ऐश्वर्या रायला समन्स जारी करण्यात आल्यानंतर आता ती दिल्लीच्या ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहोचली आहे आणि तिची ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान बच्चन परिवारावरती नेमके काय आरोप आहेत आपण सविस्तर बघूयात. अमिताभ बच्चन चार कंपन्यांचे डायरेक्टर आहेत. बहामासमध्ये तीन तर व्हर्जिन आयलँडमध्ये त्यांची एक कंपनी आहे. या कंपन्यांचं भांडवल $5,000-$50,000 आहे. कंपन्यांमार्फत कोट्यवधींच्या शिप्सचा व्यवहार झाल्याची देखील नोंद आहे. ऐश्वर्याची आधी एका कंपनीच्या डायरेक्टरपदी नेमणूक झालेली होती. नंतर ऐश्वर्याला शेअर होल्डर घोषित करण्यात आलं. अमिक पार्टनर्सचं मुख्यालय व्हर्जिन आयलँडमध्ये आहे. ऐश्वर्याचे आई वडील आणि भाऊ या कंपनीत पार्टनर आहेत आणि याच कंपनीचे आणि या कंपनीशी संबंधित व्यवहारांची चौकशी करण्यासाठी सध्या ईडीनं ऐश्वर्याला समन्स बजावलं होतं.